रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांच्याकडे सादर केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनील तटकरे यांच्या समवेत राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अलिबाग रेवदंडा बायपास येथे चिंतामणराव केळकर विद्यालयासमोरील मैदानात महायुतीची प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. सभेला रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, शिवसेना प्रतोद भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील आदींसह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, मनसे, इतर सर्व घटक पक्ष आज अतिशय जोमाने त्या ठिकाणी काम करायला लागले. माझी लोकसभेची तिसरी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये निसटता पराजय झाला, दुसऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळालं, तिसऱ्या निवडणुकीचं नशीब आजमवतोय. पण या निवडणुकीमध्ये खूप फरक आहे. दोन निवडणुका व्यासपीठावर बसलेल्या ते मोजक्या सहकाऱ्यांच्या समोर लढवले, बरोबर लढवले त्या, बाकी लढत आपल्या सर्वांच्या समोर झाली होती. तुमच्या समोर लढणं म्हणजे किती कसरत करावं लागतंय मी अनुभवलंय. त्यामुळे तुमच्या बरोबर लढणं म्हणजे विजय किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे आता आपल्याला भूका कालावधीमध्ये नक्की अनुभवायचं आहे. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आपण आज सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एक यश नक्की त्या ठिकाणी मिळेल. पण एकच गोष्ट या ठिकाणी सावंतसाहेब मी सांगू इच्छितो आहे, अलीकडच्या कालावधीमध्ये ज्यांना 6 वेळा लोकसभेला तुम्ही जाण्याची संधी दिली, 8 वेळा भारतीय जनता पक्षाने त्यांना ताकद आणि शक्ती दिली, कृतज्ञ माणूस कसा असू शकतो. गीतेजी तुम्ही टीका टिप्पणी जरूर करू शकता पण तुमच्या राजकीय जीवनामध्ये 8 लोकसभा तुम्ही निवडणुका लढवल्यात, त्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत तुम्ही लढवल्यात, हा तुम्हाला विसर कधी पडता कामा नये. तुम्ही 8 निवडणुका त्या ठिकाणी लढवत असतानाच रामदासभाई कदम असतील, सदानंद चव्हाण या ठिकाणी आज उपस्थित आहेत, डॉक्टर विनय नातू या ठिकाणी उपस्थित आहेत, भरतशेठ गोवाल या ठिकाणी उपस्थित आहेत. कधी काळी म्हणजे मागच्या निवडणुकीत रविशेठ पाटील त्यांनी जे ताकद त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी राहिली, अलिबागमध्ये महेंद्र दळवींची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. शिवसेना नावाची 4 नावं अध्यक्ष तुमच्या पाठीमागे नसती तर तुमचा निकाल केव्हाच त्यावाला लागला असता. ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशासाठी असणारी निवडणूक आहे. तुमचं आमचं आणि सर्व देशातील पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एकत्रपणे त्या बूथवरती सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे. आणि मला विश्वास आहे की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या बूथवरती एकत्रपणे त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी हा विश्वास निर्माण केला की त्या बूथवरती होणारं मतदान, या मतदानाच्या 70% मतदान हे महायुतीला आणि आपले असणारे उमेदवार तटकरेंना झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी 7 तारीख ही अत्यंत महत्वाची आहे. 7 मेला होणारी निवडणूक ही तुम्ही आम्ही सर्वांनी लोकांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे. महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरेजी यांना त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण तिथे असणारं घड्याळाचं बटन हे ज्या वेळेला आपण दाबणार आहोत तेव्हा ते मतदान डायरेक्ट नरेंद्र मोदीजींना होणार आहे हे आपण सर्वांनी पटवून दिलं पाहिजे. आणि आपण सर्वजण त्या दिशेने येणाऱ्या काळामध्ये काम कराल. युतीच्या प्रत्येक कार्यकर्ता, महायुतीच्या प्रत्येक जणांनी आपापली जबाबदारी ही समजून घेऊन ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी महायुतीचे या व्यासपीठावरील असणारे सर्व
महारथी आपण सर्वजण पाहता, समोर बसणारे मी पाहतोय की प्रत्येक जण हा ताकदीचा आहे. आपण सर्वजण मिळून ही लढाई जी आहे ती लढाई आपल्याला लढायची आहे, आणि या लढाईमध्ये सुनील तटकरे यांना विक्रमी मताने जिंकून द्यायचं आहे, आणि त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासूनची हात जोडून एक विनंती करतो की नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. 400 पार आपल्याला करायचे आहेत, आणि 400 पार करत असताना त्याच्यामध्ये फार मोठ्या मताधिक्यानं महायुतीचे उमेदवार आदरणीय सुनील तटकरे साहेब देखील असले पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. आजची ही संख्या बघितल्यानंतर तटकरे साहेबांचा विजय हा निश्चित आहे. जसा मी रायगडचा पालकमंत्री आहे तसं रत्नागिरी जिल्ह्याचा देखील पालकमंत्री आहे, आणि मी जसा पालकमंत्री आहे तसं काही वर्षापूर्वी सुनील तटकरे साहेब रत्नागिरीचे पालकमंत्री होते आणि रायगडचे देखील पालकमंत्री होते. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सुनील तटकरे साहेबांना शब्द देतो की रत्नागिरी जिल्ह्यातनं जे काही मतदान होईल त्याच्यातलं देखील फार मोठं मताधिक्य हे महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे साहेबांना असेल, हा पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरीचा म्हणून मी शब्द देतो. नरेंद्र मोदी साहेब कशा पद्धतीनं पंतप्रधान होणार आहेत, शासनानं घेतलेले निर्णय, महाराष्ट्र शासनानं घेतलेले निर्णय हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. महिलांसाठी घेतलेले निर्णय हे महिला भगिनींना ज्ञात आहेत, आणि म्हणून केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राज्यामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली करत आहे. आणि म्हणून जास्त वेळ मी आपल्याला घेणार नाही. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 7 तारखेपर्यंत वारंवार मी या जिल्ह्यामध्ये येणार आहे, त्यावेळी मी नक्की आपल्याशी संवाद साधेन. पण तटकरे साहेबांच्या आणि सगळ्या नेते मंडळींचा साक्षीने आपल्याला शब्द देतो, पालकमंत्री म्हणून जे जे काही या जिल्ह्यासाठी करावं लागेल ती करण्याची ग्वाही पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येनं जमलेल्या रायगडवासियांच्या समोर मी देतो. बंधुभगिनी, सकाळी योगेश कदम पहिल्यांदा मला आमदार भेटले, त्यांनी सांगितले की पहिल्यांदा आम्ही घड्याळाला मतदान करणार आहोत. मी त्यांना सांगितले की कोल्हापूरला आम्ही पहिल्यांदा धनुष्यबाणाला मतदान करणार आहोत, कारण दोन्ही मतदारसंघामध्ये यापूर्वी कायम आमचं घड्याळ चिन्ह असायचं. आजपर्यंत राष्ट्रवादीचे खासदार निवडून येत होते, आता दोन्ही धनुष्यबाण असल्यामुळं आम्ही धनुष्यबाणाला आज बटन दाबणार आहोत. म्हणजे राज्यामध्ये आता महायुती झालेली आहे, सगळीकडं नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला आपला महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे, ही सगळ्यांनी शपथ आपल्याला घ्यायची आहे. मी 2-3 मिनिटंच आपला वेळ घेणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की 3 वर्षापूर्वी आपल्या या अलिबागमध्ये रायगड वैद्यकीय महाविद्यालय आपलं मंजूर झालं, आणि तिसरं आता ही आपली प्रवेश तिसरं वर्ष सुरू झालेलं आहे. आता आपण हॉस्पिटल आणि आपण कॉलेज आता नवीन बांधायला काढलेलं आहे. 406 कोटी रुपयाचं रँक नावाच्या आता या कंत्राटदाराला एक काम आपण दिलेलं आहे. वाटतं येत्या काही काळामध्ये हॉस्टेल आणि सर्व सुविधासह 1000 कोटी रुपये आम्ही अलिबागला खर्च करून एक वैद्यकीय नगरी आम्ही उभारू. दुसरं परवा तटकरे साहेबांचे आग्रह खातर आपण उसर तालुका अलिबाग जिल्हा रायगड या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये ॲलोपॅथीचे शासकीय कॉलेजेस होते, आपले आयुर्वेदिक शासकीय कॉलेजेस होते, होमिओपॅथीचे शासकीय कॉलेज होते, परंतु युनानी कॉलेज नव्हतं. 80 कोटी रुपयाचं आपण परवाच उसरला, आपण युनानी कॉलेज काढलं, आणि पुढच्या या जूनपासून आपण प्रवेश प्रक्रिया सुरू करतोय, आणि मला वाटते तिथेही फार मोठं काम या निमित्तानं उभं राहील. जगाच्या पाठीवरती आपल्या देशाची उंचावलेली मान ही आपल्या सगळ्यांनी अनुभवलेली आहे. हाच अनुभव पुढच्याही कालावधीमध्ये आपण सर्वांना कायम येत राहावा, तर त्यासाठी पुन्हा एकदा आपकी बार 400 पार असं म्हणत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या पाठबळावरती पंतप्रधान होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपले माननीय खासदार तटकरे साहेब की ज्यांना या जिल्ह्यानं वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्याची संधी मिळाली, मग ते संसदेत असू द्या, ते राज्यामध्ये मंत्रिमंडळात असू द्या, प्रत्येक ठिकाणी माझ्या जिल्ह्याचा माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी ते सातत्यानं दक्ष असतात, आणि म्हणूनच सातत्यानं त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विकासाच्या अनेक योजना आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. इथे मंचावरती माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब आहेत, ते पालकमंत्री राहिलेले आहेत. या जिल्ह्याच्या माध्यमातून
जो अपेक्षित असा विकास आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे होता तो करण्यासाठी ही सारी मंडळी आता एकत्रितरित्या सज्ज झालेली आहेत. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी आपण सारी मंडळी इथं जेव्हा एकत्र झालोय या पूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आपण ज्या ज्या विधानसभा मतदारसंघातून आलो आपण ज्या तालुक्यातून आलो आपण ज्या बूथमधून आलो त्या बूथवरती आपण जिंकलं पाहिजे. आणि म्हणून आपापल्या बूथवरती 51% जास्त मतदान मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया इतकंच आवाहन या निमित्तानं करतो आणि थांबतो. सन्माननीय सुनील तटकरे साहेबांना शुभेच्छा देतोय. पण पुढच्या वेळेला ज्या काय 5 महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीमध्ये या 6 विधानसभेतील आपल्या उमेदवारांना तटकरे साहेबांनी भरघोसपणाने आशीर्वाद द्यायला पाहिजे, शुभेच्छा द्यायला पाहिजेत. आम्ही स्पर्धा लावतोय प्रत्येक आमच्या विधानसभेतून. आम्ही सांगू इच्छितो आज या संपूर्ण समोरच्या जनसमुदायाच्या समोर आम्ही महाड विधानसभा मतदारसंघातून आमच्या या खासदारांना सुनील तटकरे साहेबांना जो लीड देणार आहोत तो 40,000 पार हा लीड आम्ही आमच्या महाड विधानसभा मतदारसंघातून देणार आहोत. आम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे. आणि चव्हाण साहेब तुम्ही बांधकाम खात्याचे मंत्री बरेचसं काही दिलंय पण जो जास्त लीड देईल त्याला जास्त निधी देण्याचं काम आपल्याकडनं व्हायला पाहिजे या जनतेसाठी आमच्यासाठी नाही आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना प्रेमाची विनंती करतो 7 तारखेला कुठेही न चुकता आपण सगळ्यांनी घड्याळाच्या समोरचं बटन दाबून तटकरे साहेबांना विजयी करायचं आहे, आपल्या मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आणायची आहे, या देशामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. आणि आतापर्यंत जे रेकॉर्ड ब्रेक काम जे आपल्या पंतप्रधानांनी केलेलं आहे तेही राहिलंय चाललंय सगळं, बाकी सगळं जबाबदारी आपल्या पंतप्रधानांनी घेतलेली आहे मोदींची गॅरंटी तशी आम्ही या खासदारांची गॅरंटी घेतोय आम्ही सगळे आमदार. आणि त्याप्रमाणे खासदारांनी नंतर आमची गॅरंटी घ्यावी एवढीच विनंती करतो. आपल्या विरोधात जे गीते आहेत या गीतेनं गेल्या वेळेला हरले असल्यानंतर ते ह्या मतदारसंघात कुठे फिरकलेत का? या मतदारसंघात गीते कुठेही आले नाही. करोनाच्या काळात दिसले नाहीत, करोनाच्या नंतरच्या काळात दिसले नाहीत. या ठिकाणी जे जे प्रसंग आले या प्रसंगाला कधी या माणसांनी तोंड दाखवलेले नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या जवळचा माणूस हे सुनील तटकरे आहेत. आणि या सुनील तटकरेंना आता या ठिकाणी आपल्या उपस्थितीत 7 तारखेला घड्याळाच्या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. हे काम आपल्याला आहे, आपल्याकडे काम असल्या कारणानं या ठिकाणी आज नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी पंतप्रधान करायचे आहे. 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान आहेत. या 10 वर्षात जी कामं केली ती गोरगरिबांसाठी केलेली आहेत. या गोरगरिबांच्या कामांसाठी मला सांगा विरोधी पक्षाकडे असा माणूस आहे का? विरोधी पक्षाकडे माणूस नाही आहे. आज 18-18 तास त्या ठिकाणी काम करत आहेत आणि 18-18 तास काम करत असताना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला सुनील तटकरेंना हे घड्याळाचं बटन दाबायचं आहे. दुसरं कुठलं बटन दाबून चालणार नाही, कारण ते बटन दाबलं नंतर आपल्याला ते मोदींना मत जाईल. आणि म्हणून ह्या येत्या काळात आपल्याला ते करणं गरजेचं आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये 14 च्या अगोदर या ठिकाणी होत होत आणि म्हणून आता तसं झालं नाही. 14 च्या नंतर केलेल्या कार्यक्रमामध्ये 14 च्या नंतर केलेल्या राज्यकारभारामध्ये गेल्या 10 वर्षात एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी केलं नाही. आणि म्हणून मित्रांनो या देशामधला जो पैशाचा जो ड्रेन जो काही विशिष्ट मंडळींकडे जो होत होता पैसा त्या मडक्याला या ठिकाणी एखादा भोक लागल्या कारणानं मडक्यामध्ये काय जे पाणी राहत नव्हतं ती देशाची संपत्ती देशाच्या खजिन्यामध्ये या ठिकाणी कणाकणानं जमा होत होती. आणि म्हणूनच विविध योजना देशातल्या वेगवेगळ्या लोकांकरता वेगवेगळ्या घटकांकरता वेगवेगळ्या समाजाकरता या ठिकाणी मोदीजींना या ठिकाणी आत्ता आल्या. आणि म्हणून मी तुम्हा सर्व मंडळींना निश्चितपणानं या ठिकाणी विनंती करणार आहे
सर्व मंडळींना मी निश्चितपणे या ठिकाणी सांगणार आहे, देशाला चांगला पंतप्रधान मिळावा म्हणून जसं कुटुंब कुठलं चांगलं चालतं, ज्या कुटुंबामध्ये कर्ता पुरुष असतो कर्ती स्त्री असते ते कुटुंब व्यवस्थित चालतं, तसा या देशाला मिळालेला करता या ठिकाणी पंतप्रधान आपल्याला जर भविष्याच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं देशाच्या हिताकरता जर आपल्याला जर टिकवायचं असेल, द्यायचं असेल, वाढवायचं असेल, तर मित्रांनो आपल्याला तेवढाच चांगला असलेला भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना आणि इतर मित्र पक्षांचा महायुतीचे असलेले उमेदवार माननीय तटकरे साहेब यांना या ठिकाणी विजयी करणं या ठिकाणी गरजेचं आहे, आणि म्हणून पुढल्या काही दिवसांमध्ये आपण त्यांना विजयी करण्याकरता तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी तयार होऊयात. शिवसेना माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आमदार होता आलं, पण आमदार झाल्यानंतर गेले 4.5 वर्षातलं मी माझ्या मतदारसंघाचं जे काम आहे विशेषतः रोहा, मौड आणि अलिबाग हे खऱ्या अर्थाने काम बघितलं साहेब आतापर्यंतचा उच्चांक निश्चित मी मोडेन असं माझी खात्री आहे, कारण केलेलं मी काम, आपलं दिलेला आशीर्वाद, आपलं दिलेलं योगदान, आपलं मार्गदर्शन या खऱ्या अर्थाने जनमानसामध्ये पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याने निश्चित केलं आहे. विशेषतः मागच्या आठवड्यामध्ये घेतलेल्या सगळ्या सभा या खऱ्या अर्थाने खूप गरजेच्या सभा होत्या, त्याच्यामुळे माझी खात्री आहे की येणाऱ्या 7 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून आपण सगळेजण आपले हितचिंतक, आपले मित्रपरिवार, आपल्या नातेवाईकांसमवेत तटकरे साहेबांना खूप मताधिकार निवडून द्याल याच्याविषयी शंका अजिबात नाही. खरं आज अनेक लोकांची या ठिकाणी भाषणं आहेत, त्यामुळे अनेक लोक आपापल्या माध्यमातून निश्चित सगळ्या विषयाला गवसणीस घालतील. नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत असताना गेल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा आपण घेतला तर 2.5 वर्षांमध्ये जे काम आम्ही सगळ्यांनी केलं आहे याचं योगदान मतदानाला निश्चित होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे. त्यामुळे अधिक काही न बोलताना आपल्या सगळ्यांच्या वतीने तटकरे साहेबांना आज मनापासून शुभेच्छा देऊया आणि त्यांना खात्री देतो की ज्या पक्षाच्या आधिपत्याखाली आपण काही निवडणुका पुढे लढवल्यात विशेषतः शेका पक्षाच्या माध्यमातून, आज शेका पक्ष इथे उरलेलं नसेल तुम्ही चिंता करू नका, जो उरलेला शेका पक्ष आहे तो देखील या लोकसभेला समाप्त होईल.